सदर तई बहुउद्देशीय विकास मंडळ गावठे संचालित कैलाश पश विठ्ठलरावजी शिंदे कला व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मी प्राध्यापक भाऊसाहेब लोकांबळे आपणापुढे फिजिक्स हा विषय त्या ठिकाणी सादर करणार आहे. हा विषय सादर करत असताना आपण सर्वात पहिल्यांदा सर्वात सुरुवातीला रोटेशनल डायनॅमिक्स हा टॉपिक बघतोय. ह्या टॉपिकच्या माध्यमातून आपण सर्क्युलर मोशन असेल किंवा रोटेशनल मोशन असेल ह्या दोन टॉपिकचा अभ्यास या ठिकाणी या टॉपिकमध्ये आपण करणार आहोत. बघा सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे रोटेशनल डायनॅमिक्स ह्या टॉपिक्समध्ये सुरुवातीला डायनॅमिक्स म्हणजे काय तर त्याचा आपण पहिल्यांदा विचार करू. डायनॅमिक म्हणजे काय? मोशन. आणि म्हणून रोटेशनल डायनॅमिक्स ह्या टॉपिकमध्ये आपण रोटेशनल मोशन या कन्सेप्टचा अभ्यास करणार आहोत. आता ही कन्सेप्ट अभ्यासत असताना ह्या कन्सेप्टमध्ये किती कन्सेप्ट इन्क्लूड झालेले आहेत तर ह्या कन्सेप्टमध्ये दोन कन्सेप्ट इन्क्लूड झालेले आहेत. पहिली कन्सेप्ट आहे सर्क्युलर मोशन आणि दुसरी कन्सेप्ट आहे रोटेशनल मोशन. सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन ह्या दोन्ही कन्सेप्टचा अभ्यास आपण रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिकमध्ये करतो. मग हा स्टडी करत असताना हा अभ्यास करत असताना सर्वात पहिल्यांदा सर्क्युलर मोशन म्हणजे काय त्याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे. सर्क्युलर मोशन म्हणजे काय? द मोशन इन विच पार्टिकल ऑर ऑब्जेक्ट मूव्ह अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल देन दॅट मोशन इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. म्हणजे जर एखादा पार्टिकल किंवा एखादा ऑब्जेक्ट सर्कलच्या सर्कमफरन्स मध्ये जर फिरत असेल तर त्याची जी मोशन आहे त्या मोशनला आपण कसं मोशन म्हणतोय? सर्क्युलर मोशन म्हणतोय. बघा इथं आपण सांगितलंयच द मोशन इन विच पार्टिकल ऑर ऑब्जेक्ट मूव्ह अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल देन दॅट मोशन इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. आता ही जी सर्क्युलर मोशन आहे ह्या सर्क्युलर मोशनचे दोन टाइप्स आहेत. ह्या सर्क्युलर मोशनचे किती टाइप्स आहेत? दोन टाइप्स आहेत. पहिला टाइप आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि सेकंड टाइप आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचे दोन टाइप्स आहेत. पहिला टाइप आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि दुसरा टाइप आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता सगळ्यात पहिले आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल आपण चर्चा करू. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल चर्चा करत असताना युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आपण सर्वात पहिल्यांदा बघितली पाहिजे. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन काय? द मोशन इन विच पार्टिकल ऑर ऑब्जेक्ट मूव्ह अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड देन दॅट मोशन इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सर्कलच्या सर्कमफरन्समध्ये पार्टिकल किंवा ऑब्जेक्ट मूव्ह होत असताना जर त्या पार्टिकल किंवा ऑब्जेक्टचं स्पीड कसं असेल? कॉन्स्टंट असेल. जर त्या पार्टिकल किंवा ऑब्जेक्टचं स्पीड कसं असेल? कॉन्स्टंट असेल. तर त्या पार्टिकल किंवा ऑब्जेक्टची जी मोशन आहे त्या मोशनला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो. आता बघा एक सर्कल घेतलाय त्या सर्कल सर्क्युलर पाथमध्ये त्या सर्कलच्या सर्क्युलर पाथमध्ये एक ऑब्जेक्ट मूव्ह होतोय. आता हा ऑब्जेक्ट मूव्ह होताना तो ज्याच्या पोझिशन मधून जातोय ज्याच्या पॉइंट मधून जातोय त्या पॉइंट पैकी आपण चार पॉइंट कन्सिडर केले ए बी सी आणि डी. आता सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या ऑब्जेक्टचं ए पॉइंटच्या ठिकाणचं स्पीड किती आहे? 90 मीटर पर सेकंड. त्याच ऑब्जेक्टचं बी पॉइंटच्या ठिकाणचं स्पीड पण 90 मीटर पर सेकंड. त्याच ऑब्जेक्टचं सी पॉइंटच्या ठिकाणचं स्पीड पण 90 मीटर पर सेकंड आहे. त्याच ऑब्जेक्टचं डी पॉइंटच्या ठिकाणचं स्पीड पण 90 मीटर पर सेकंड आहे. म्हणजेच सर्क्युलर पाथमध्ये फिरणाऱ्या ऑब्जेक्टचं सर्क्युलर पाथमध्ये फिरणाऱ्या पार्टिकलचं ए पॉइंटचं स्पीड बी पॉइंटचं स्पीड सी पॉइंटचं स्पीड आणि डी पॉइंटचं स्पीड अशी चारही पॉइंटच्या ठिकाणचं स्पीड हे कसं आहे? कॉन्स्टंट आहे. आणि म्हणून ह्या ऑब्जेक्टची जी मोशन आहे त्या मोशनला आपण कसली मोशन म्हणतोय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतोय. मग आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन डिफाईन केल्यानंतर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची काही एक्झाम्पल्स पण आहेत त्या एक्झाम्पल्स आपण विचार करू. त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे रिव्हॉल्यूशन ऑफ मून अराउंड द अर्थ. मून अर्थ भोवती रिव्हॉल्व होताना त्याचं स्पीड कॉन्स्टंट असतं आणि म्हणून मूनची अर्थ भोवतीची जी मोशन आहे त्या मोशनला आपण कसली मोशन म्हणतोय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याचबरोबर रिव्हॉल्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरत असताना न्यूक्लियस भोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनचं स्पीड कसं असतं? कॉन्स्टंट असतं. आणि म्हणून इलेक्ट्रॉनची न्यूक्लियस भोवतीची जी मोशन आहे
त्या मोशन का देखील आपण कसली मोशन म्हणतोय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतोय. त्यानंतर रेव्होल्युशन ऑफ टिप ऑफ सेकंड हँड मिनिट हँड अँड अवर हँड. आपल्या हातातलं जे घड्याळ असते त्या घड्याळातली जे काटे त्या घड्याळाच्या काट्यांचं स्पीड देखील कसं असतं कॉन्स्टंट असतं आणि म्हणून त्या घड्याळाच्या काट्यांची जी मोशन आहे त्या मोशन देखील आपण कसली मोशन म्हणतोय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतोय. आणि फोर्थ एक्झाम्पल रेव्होल्युशन ऑफ ऑल प्लॅनेट्स अराउंड द सन. सगळे प्लॅनेट्स सगळे ग्रह हे सूर्याभोवती कॉन्स्टंट स्पीडने फिरतात आणि म्हणून ह्या सगळ्या प्लॅनेट्सची सूर्याभोवती फिरण्याची जी मोशन आहे त्या मोशन देखील आपण कसली मोशन म्हणतोय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतोय. अशा पद्धतीने युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल आपण इन डिटेल चर्चा केली. आता याच्यानंतर आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल बोलणार आहोत. आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल बोलताना काय सांगणार आपण. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल बोलताना काय सांगितलं की ज्या मोशन मध्ये सर्क्युलर पाथ मध्ये फिरणाऱ्या पार्टिकल किंवा ऑब्जेक्टचं स्पीड कॉन्स्टंट असतं त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटलं. पण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आपण चर्चा करत असताना नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल बोलत असताना आपण फक्त सांगणार आहोत की या ठिकाणी नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये सर्क्युलर पाथ मध्ये फिरणाऱ्या ऑब्जेक्टचं स्पीड हे कसं असतं डिफरंट असतं कॉन्स्टंट असतं आणि म्हणून तशा मोशनला आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणणार आहे. मग आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल बोलताना काय डेफिनेशन द्या मोशन. तर द मोशन इन विच पार्टिकल ऑर ऑब्जेक्ट मूव्ह एट द सर्कमफेरेंस ऑफ सर्कल विथ डिफरंट स्पीड देन दॅट मोशन इज कॉल्ड एज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जर एखादा ऑब्जेक्ट किंवा जर एखादा पार्टिकल सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असताना त्या ऑब्जेक्टचं किंवा त्या पार्टिकलचं स्पीड जर कसं असेल डिफरंट असेल किंवा त्या पार्टिकल किंवा त्या ऑब्जेक्टचं स्पीड जर सेम नसेल तर त्या ऑब्जेक्टच्या किंवा त्या पार्टिकलच्या मोशनला आपण कसली मोशन म्हणतोय नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतोय. आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन डिफाईन केल्यानंतर आपण एक पार्टिकल घेतलाय आणि तो ज्या सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय त्या सर्क्युलर पाथ मध्ये फिरणाऱ्या पार्टिकलचं डिफरंट पॉईंटचं स्पीड विचारात घेण्याचा प्रयत्न करा. हा पार्टिकल ए पॉइंट बी पॉइंट सी पॉइंट आणि डी पॉइंट अशा चारही पॉइंट मधून जातोय. ए पॉइंट या ठिकाणी ह्या पार्टिकलचं स्पीड आहे 30 मीटर पर सेकंड, बी पॉइंट या ठिकाणी ह्या पार्टिकलचं स्पीड आहे 40 मीटर पर सेकंड, सी पॉइंट या ठिकाणी ह्या पार्टिकलचं स्पीड आहे 50 मीटर पर सेकंड आणि डी पॉइंट या ठिकाणी ह्या पार्टिकलचं स्पीड आहे 60 मीटर पर सेकंड. आपण बघितलं की चारही पॉइंटला ह्या पार्टिकलचं स्पीड कसं आहे डिफरंट आहे आणि म्हणून सर्क्युलर पाथ मध्ये फिरणाऱ्या ह्या पार्टिकलचं स्पीड चारही पॉइंटला डिफरंट असल्यामुळे ह्या पार्टिकलची जी मोशन आहे त्या मोशन आपण कसली मोशन म्हणतोय नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतोय. ह्या पार्टिकलच्या मोशनला आपण कसली मोशन म्हणतोय नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि मग आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची एक्झाम्पल बघितली पाहिजे. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं पहिलं एक्झाम्पल आहे मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ विंड मिल्स. म्हणजे पवनचक्कीची जी पाते आहेत त्या पात्यांचं स्पीड हे वाऱ्यावरती अवलंबून असतं. कारण वाऱ्याचा वेग जर जास्त असेल तर पवनचक्कीच्या पात्यांचं स्पीड पण कसं असतं जास्त असतं. आणि म्हणून वाऱ्याचा वेग कमी जास्त झाला की पवनचक्कीचा पात्याचा वेग पण काय होतो पवनचक्कीच्या पात्याचं स्पीड पण काय होतं कमी जास्त होतं आणि म्हणून पवनचक्कीच्या पात्याची जी गती आहे ती गती नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असते. आता त्यानंतर मोशन ऑफ टायर्स ऑफ व्हेकल. व्हेकलचे जे टायर्स आहेत त्या टायर्सची गती देखील प्रत्येक वेळेस एकसारखी नसते आणि म्हणून मोशन ऑफ टायर्स ऑफ व्हेकल हे देखील कसली मोशन आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यानंतर मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन ड्यू टू द स्विच ऑन अँड स्विच ऑफ. आपण फॅन स्विच ऑफ केला की फॅनच्या ब्लेडचं स्पीड कमी कमी होत जातं आणि ज्यावेळेस आपण तो फॅन स्विच ऑन करतो त्यावेळेस त्या फॅनच्या ब्लेडचं स्पीड वाढत जातं आणि म्हणून फॅनचं जे ब्लेड्स आहेत त्या ब्लेडचं स्पीड देखील कॉन्स्टंट राहत नाही आणि म्हणून त्या मोशनला देखील आपण कसली मोशन म्हणतोय नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिक मध्ये आपण सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन ह्या दोन कन्सेप्टचा स्टडी करतोय. ह्या दोन कन्सेप्ट वरती चर्चा करतोय. ही चर्चा करत असतानाच रोटेशनल डायनॅमिक्स म्हणजेच रोटेशनल मोशन असं आपण त्या ठिकाणी सांगितलं. हे सांगत असतानाच आपण हेही सांगितलं की रोटेशनल डायनॅमिक्स इज द कॉम्बिनेशन ऑफ टू कन्सेप्ट. फर्स्ट वन इज सर्क्युलर मोशन अँड सेकंड वन इज रोटेशनल मोशन. आता सर्क्युलर मोशन बद्दल बोलताना आपण सर्क्युलर मोशनची डेफिनेशन सांगितली. डेफिनेशन सांगताना काय सांगितलं द मोशन इन विच पार्टिकल ऑर ऑब्जेक्ट मूव्ह एट द सर्कमफेरेंस ऑफ सर्कल देन दॅट मोशन इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. ह्या मोशनचे दोन टाईप सांगितले.
पहिल्या टाईप सांगितला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, दुसरा टाईप सांगितलाय नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे टाईप सांगितल्यानंतर आपण प्रत्येक टाईप्स बद्दल इन डिटेल चर्चा करतोय. त्यामध्ये पहिला आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन डिफाईन करताना काय सांगितलं, द मोशन इन विच पार्टिकल ऑर ऑब्जेक्ट मूव्ह अलॉन्ग द सर्कमफेरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड, देन दॅट मोशन इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणारा जो पार्टिकल आहे त्या पार्टिकलचं वेगवेगळ्या पॉईंटचं स्पीड आपण विचार घेतलं, आपल्या त्या पार्टिकलचं वेगवेगळ्या पॉईंटचं स्पीड कॉन्स्टंट भेटलं आणि म्हणून त्या मोशनला, त्या पार्टिकलच्या मोशनला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटलं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे काही एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी विचारात घेतले. त्यामध्ये पहिले एक्झाम्पल आपण विचारात घेतलं मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ. मूनची अर्थभोवती जी मोशन आहे ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनची, इलेक्ट्रॉन मधल्या इलेक्ट्रॉनची न्यूक्लियस भोवतीची जी मोशन आहे ती मोशन देखील युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. सेकंड हँड असेल, मिड हँड असेल किंवा ओव्हर हँड असेल यांची जी मोशन आहे ती देखील युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. सगळ्या प्लॅनची सहभोवतीची जी मोशन आहे ती देखील युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. त्यानंतर आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल चर्चा केली. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल चर्चा करत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा त्याची डेफिनेशन दिली. डेफिनेशन सांगताना आपण सांगितलं की ज्या मोशन मध्ये सर्क्युलर पाथ मध्ये फिरणाऱ्या पार्टिकलचं स्पीड वेगवेगळ्या पॉइंटला वेगवेगळा आहे त्या मोशनला आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटलं. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलचं चार डिफरंट पॉइंटचं स्पीड आपण विचारात घेतलं, आपल्याला त्या पार्टिकलचं चार डिफरंट पॉइंटला डिफरंट स्पीड भेटलं आणि म्हणून त्या पार्टिकलची जी मोशन आहे त्या मोशनला आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हटलं. त्यानंतर आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल बघितले. त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल बघितलं मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ विंड मिल्स. विंड मिल्सच्या ब्लेड्सची जी मोशन आहे त्या मोशनला देखील आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटलं. मोशन ऑफ टायर्स ऑफ व्हेकल, टायर व्हेकलचे जे टायर्स आहेत त्या टायर्सची जी मोशन आहे ती मोशन पण कॉन्स्टंट नसते आणि म्हणून त्या मोशनला देखील आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटलं. त्यानंतर मोशन ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन ड्यू टू स्विच ऑन अँड स्विच ऑफ. स्विच ऑन आणि स्विच ऑफ मुळे फॅनचं जो ब्लेड आहे त्या ब्लेडची मोशन पण वेगवेगळ्या टाईप इन्स्टंटला वेगवेगळी राहते आणि म्हणून त्या मोशनला देखील आपण कसली मोशन म्हटलं, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटलं. आजच्या लेक्चरमध्ये तुर्तास एवढंच आपण पाहूया. उद्या आपण नवीन कन्सेप्ट नवीन सुरुवात करूया. धन्यवाद.